हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला कोऑर्डिनेट ज्योमेट्री अंतर्गत म्हणजेच निर्देशक भूमिती अंतर्गत समीकरणांचे आलेख काढणे हा भाग अभ्यासायचा आहे. पहा, एक उदाहरण दिलेलं आहे. पुढील समीकरणाचे आलेख काढा. समीकरण आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू. या समीकरणाचा आपल्याला आलेख काढायचा आहे. सर्वात प्रथम काय करायचं की यामध्ये एक्सच्या व्हॅल्यू घ्यायच्या. एक्सच्या काही किमती एक्स बरोबर झिरो, एक्स इज इक्वल टू वन, एक्स इज इक्वल टू मायनस वन आणि एक्स इज इक्वल टू टू, किमान चार किमती आपण घ्यायच्या आहे. घेऊन वायच्या किमती काढू. या समीकरणामध्ये फक्त आपल्याला एक्सच्या किमती ठेवायच्या, पुटअप करायच्या आणि त्यावरून मग कशाच्या किमती मिळणार, वायच्या किमती आपल्याला मिळणार. तर एक्झाम्पल पहा, आपण इथे एक किंमत घेतलेली आहे. पहा, हे समीकरण आहे, इक्वेशन आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू. देअरफोर फर्स्ट किंमत जी आहे ती काय घेत आहो आपण, एक्स इज इक्वल टू झिरो घेत आहो. या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागेवर झिरो ठेवायचा आहे. पहा, इथे आपण ठेवलेला आहे झिरो, प्लस हा वाय एज इट इज, कारण की वायची आपल्याला किंमत शोधायची आहे, इज इक्वल टू टू. ही कॉन्स्टंट किंमत आहे, ही तशीच्या तशी आपण ठेवलेली आहे. इथे आता याला सॉल्व केल्यानंतर काय होईल, वाय इज इक्वल टू, हा जो झिरो आहे तो राईट हँड साईडला जाणार म्हणजे मायनस झिरो होणार. मग वाय इज इक्वल टू टू मायनस झिरो, देअरफोर वाय इज इक्वल टू टू. अशा पद्धतीने इथे एक चार्ट आपण आखायचा आहे. पहा, टेबल घ्यायचा आहे. किमान चार किमती एक्सच्या आपण इथे घेतलेल्या आहे, त्यावरून वायच्या किमती आपल्याला मिळाल्या. या पद्धतीनंच इतर तीन किमती सुद्धा तुम्हाला काढता येईल. पहिली किंमत आपण इक्वेशन नुसार काढलेली आहे. पहा, एक्स इज इक्वल टू जर झिरो घेतला आपण इक्वेशन मध्ये, तर वाय इज इक्वल टू किती आले आपल्याला, टू आले. त्याच पद्धतीने बघा, आता एक्स इज इक्वल टू आपण जर वन घेतलं, पहा तुम्हाला ते सॉल्व करून पाहायचं आहे. पहा, एक्स इज इक्वल टू इथे जर वन घेतला आपण इथे, तर इथे वन येणार प्लस वाय इज इक्वल टू टू. मग वनला राईट हँड साईडला नेल्यावर मायनस वन होणार. मग वाय इज इक्वल टू काय होईल, टू मायनस वन इज इक्वल टू वन असं आन्सर इथे येणार. याच पद्धतीने मायनस वन जर घेतला आपण इथे, तर मायनस वन राईट हँड साईडला गेल्यावर काय होईल, प्लस वन होईल. मग टू प्लस वन थ्री होणार, म्हणून इथे बा वायची व्हॅल्यू किती आली, थ्री आली. यानंतर आपण एक्सची व्हॅल्यू टू घ्यायची आहे, टू प्लस वाय इज इक्वल टू टू, म्हणजेच मग टू हा तिकडे राईट हँड साईडला गेल्यावर मायनस टू होणार, म्हणजेच वाय इज इक्वल टू टू मायनस टू झिरो असं त्याचं अँसर येणार. पाहि, इथे झिरो आलाय. ह्या सर्वच्या सर्व किमती आपण अशा पद्धतीने काढून घेतल्या. याच किमती दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला काढता येतात. पहा, हे इक्वेशन आहे, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. या स्वरूपात पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्यायचं. लेफ्ट हँड साईडला फक्त वाय असला पाहिजे आणि त्याचा कोएफिशियंट वन असला पाहिजे. इज इक्वल टू एम एक्स प्लस सी ही सुद्धा एक दुसरी पद्धती टेबल चार्ट तयार करण्याची आहे इक्वेशनवरून. तर आता आपल्याला हा जो चार्ट मिळालेला आहे याच्या सहाय्याने आपण बिंदू स्थापन कसा करायचा हे अभ्यासलेलं याआधी आहेच. तर काय करायचं, आपल्याला सिम्पली बिंदू स्थापन करायचे आहे. एक्स आणि वाय निर्देशक पद्धतीने आपण दोन अक्ष काढून घ्यायचे, झिरो टू थ्री आणि इकडे मायनस थ्रीपर्यंत. कारण की आपल्या निर्देशक पद्धतीमध्ये पहा, हा जो आपण चार्ट तयार केला याच्यामध्ये ग्रेटर नंबर, ग्रेटेस्ट नंबर थ्री आहे, म्हणून थ्रीपर्यंत आपण आखून घेतलेला आहे. तर फर्स्ट पॉईंट कुठले आलेले आहे, पहा, झिरो टू, मग एक्स निर्देशक झिरो आणि वाय निर्देशक टू, म्हणून पहा इथे हा झिरो झाला एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक टू. तुम्हाला माहितीच आहे की ज्याचा एक्स निर्देशक झिरो असेल तो बिंदू वाय अक्षावरती असतो. पहा इथे आला. त्यानंतर नेक्स्ट वन वन, एक्स निर्देशक वन आणि वाय निर्देशक सुद्धा वन, तर या पद्धतीनं हा पॉईंट इथे आला. पहा, वन वन. यानंतर पहा, मायनस वन थ्री, मग एक्स अक्षावरचा मायनस वन आणि वाय अक्षावरचे थ्री, म्हणजे हा पॉईंट इथे आला, मायनस वन थ्री. त्यानंतर टू झिरो, तर ज्याचा वाय निर्देशक झिरो आहे तो कुठल्या अक्षावर येणार, एक्स अक्षावर येणार, म्हणून हा इथे एक्स अक्षावर आपण हा बिंदू स्थापन केलेला आहे. आणि सर्वच्या सर्व चारही बिंदू पहा, वन टू थ्री फोर, हे एका सरळ रेषेमध्ये जोडायचे आहे. ही झाली त्या
समीकरणाचा आलेख झाला, त्या समीकरणाची रेषा झाली। मग अशाच पद्धतीनं तुम्हाला आणखी इतरही उदाहरणं सोडवता येतात। त्याकरता मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, ट्वाईस एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन। तर आपल्याला या पद्धतीत जर घ्यायचं झाल्यास पहा आता काय होईल, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी या स्वरूपात जर लिहायचं तर वाय लेफ्ट हँड साईडलाच ठेवा, वन आणि टू एक्स तिकडे नेल्यावर काय होईल, वन मायनस टू एक्स होईल। अशा पद्धतीचं पहिल्यांदा इक्वेशन तयार करून घ्या, वाय इज इक्वल टू वन मायनस टू एक्स, आणि इथे एक्सच्या किमती याच पद्धतीने तीन, किमान तीन किमती जरी तुम्ही भरल्या तरी तो चार्ट व्यवस्थित तयार होईल आणि तुम्हाला बिंदू स्थापन करता येईल।